शिखर बँक प्रकरण हे भाजपचं षडयंत्र असल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. अगोदर पक्षात घ्यायचं, त्यानंतर बदनामी करून चौकशीचा ससेमिरा लावायचा हा भाजपचा अजेंडा असल्याचा देखील आरोप देशमुख यांनी केला. शिखर बँक प्रकरण हे भाजपचं षडयंत्र असल्याचा मोठा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतला केलेला आहे. आधी पक्षात घ्यायचं, त्यानंतर बदनामी करायची आणि नंतर चौकशीचा ससेमिरा लावायचा हा भाजपचा अजेंडा असल्याचं देखील देशमुखांनी म्हटलं. चालू असावं असं माझा अंदाज आहे की आपल्याकडे घ्यायचं, मग त्यांना परत कोणाला सरी सांगून परत त्यांच्या मागे ससेमिरा लावायचा. त्यांचं जे धोरण जे मला दिसतं की असं आहे की दूध देणेवाली गाय जब तक दूध देती आहे तब तक उसको चारा खिलाते, जब दूध देने वाली गाय दूध देना बंद कर देती है तो उसको कसाई के पास भेजने की तैयारी चालू हो जाती है.